शनिवारच्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमात कैवल्य आशूच्या मानेवरती टॅटो पाहिल्याचं त्याला सांगतो. पण यावर आशू त्याला सांगतो की लवकरात लवकर तो टॅटू काढायला हवा. सुरुवातीला मीनलकडून तो कन्फर्म करून घेतो की नक्की त्याच्या मानेवरती काय लिहिलेले आहे. पण मीनल त्याला सांगते की काहीच लिहिलेले नाही आणि त्याला डान्स स्टेप शिकायला सांगते. प्रत्यक्षात मात्र आशूच्या मानेवरती लिहिलेलं असतं सांगेल तो चोर. सुजय सुद्धा हे सांगायला नकार देतो. त्यावेळी आशूला वाटतं की कैवल्यनेच त्याच्या मानेवरती टॅटो काढलाय. यावर त्याला धडा शिकवण्याचा तो निर्णय घेतो आणि असा धडा ज्यामुळे कैवल्यला दिवसभर आंघोळ करावी लागणार होती. सुरुवातीला तो कैवल्याच्या अंगावरती कचरा सांडतो. आशू त्याला सांगतो की त्याने हे मुद्दामून केलेलं नाही. दुसऱ्या खेपेला आशू वॉशिंग मशीन बिघडल्याचं कैवल्यला सांगतो. कैवल्य मशीन चेक करायला घेतो ना घेतो तितक्यात आशू त्याच्यावरती डिटर्जंट पावडर सांडतो. यावरती कैवल्य जाम संतापतो पण ना इलाजानी तो आंघोळीला जातो. तिसऱ्या खेपेला आशू त्याच्यावरती पाणी ओतण्याचा प्लॅन बनवतो पण बाथरूम मधून निघते वेळी ॲना कैवल्यला सावध करते. फायनली आशूचा डाव फसतो. तू सकाळपासून माझ्या अंगावरती कचरा कशासाठी टाकतोय. यावरती आशू सांगतो की तू माझ्या मानेवरती टॅटो काढल्यानं मला असं करावं लागलं. पण कैवल्य सांगतो की मी तुझ्या मानेवरती टॅटो काढलेला नाही. मग न राहून ॲना सांगते की मला झोप येत नसल्यामुळे मी आशूच्या मानेवरती परमनंट मार्करने लिहिलं. फायनली सॉरी बोलून ॲना या विषयावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न करते. ॲज युजुअल ॲनानं रडून केलेल्या विनवणीमुळे सर्वच इमोशनल होतात. ॲना दुसऱ्याच्या मानेवरती चोर सारखे शब्द लिहून स्वतः मात्र गंमत पाहण्यात तू धन्यता मानतेस. पण तुझ्या टाइमपासच्या नादात सर्वांची फजिती होतीये हे तू कसं विसरतेस. एनिवेज आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. दिल दोस्ती दुनियादारी प्रोग्रामच्या लेटेस्ट अपडेटसाठी रोज पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, माझं नाव सखी गोखले अर्थात दिल दोस्ती दुनियादारी मधली रेश्मा. आमच्या सिरियलच्या अपडेट्स हव्या असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.